नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगमेश्वर तालुका पाचोरा इथे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपण बघू शकतो शाळेच्या पाठीमागच्या बाजूस म्हणजे परसबाग आम्ही तयार करत आहोत आणि त्या परसबागेसाठी आज आमच्याकडे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी अमोल दिलीप पाटील आज आम्हाला हेल्प करत आहेत। त्यांचं स्वतःचं जे सी बी आहे आणि या परसबागेसाठी आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्या संपूर्ण मागच्या बाजूच्या जी माती आहे याच्यासाठी संपूर्ण जे प्रिपरेशन आहे हे सगळं जे सी बीच्या सहाय्याने तुम्ही आम्हाला करून द्या। तर परसबागेची पूर्वतयारी म्हणून आज शाळेमध्ये काम सुरू झालेलं आहे। तर बघू शकता आपण, खूप मोठी स्पेस आहे आणि सुंदर परसबाग निर्माण होणार आहे। माझ्याबरोबर आहेत आज आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रमेश भाऊ आणि इकडे आपण बघू शकतो जोरदार काम सुरू आहे। मित्रांनो, मित्रांनो बघू शकता आमच्या सीताफळाच्या झाडाला शाळेतल्या खूप सुंदर अशी सीताफळं आलेली आहेत आणि इकडे सुंदर अशी परसबाग जेव्हा तयार होईल खूप सारा भाजीपाला आम्हाला पिकवता येईल जेणेकरून त्याचा पोषण आहारामध्ये उपयोग करता येईल। तर मित्रांनो, हे सगळे काम निःशुल्क सुरू आहेत। परत एकदा मेन्शन करतो की शाळेचा माजी विद्यार्थी आहे अमोल दिलीप पाटील, त्याचं हे जे सी बी आहे आणि तो निःशुल्क या परसबागेचं काम करून देत आहे। तर खरोखर आनंद होतो आहे, मित्रांचा खूप अभिमान वाटतो की केवळ शब्द दिला म्हणजे एका हाकेला ओ देऊन ते शाळेत येत आहेत आणि मदत करत आहेत। परसबागेसाठी जे सी बीच्या सहाय्याने आम्ही जमीन तयार करून घेतलेली आहे। तर आता लवकरच इथे रोपं येतील आणि सुंदर परिसरातील संपूर्ण स्वच्छता अमोल करून देत आहे आणि आपण बघू शकता खूपच अप्रतिम काम संगमेश्वर विकास अभियान समितीचं। एकंदरीत मित्रांनो, सुंदर अशा परसबाग निर्मितीसाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। जे सी बीच्या सहाय्याने ही संपूर्ण जमीन आम्ही तयार केलेली आहे। इथं काही काळातच सुंदर असा भाजीपाला पिकवला जाईल आणि तो पोषण आहारात वापरला जाईल। तर अमोलचं आमच्या सगळ्या शाळा व्यवस्थापन समितीतर्फे आणि शाळा विकास अभियान समितीतर्फे खूप खूप आभार। खूप छान काम केलेलं आहे मित्रांनो तर असेच सहकार्य आम्हाला शाळेला लाभत राहू।